नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याची फ्रेश मसाला वापरून भाजी करणार आहोत. ही भाजी भात, भाकरी, पुरी, चपाती या सर्वांबरोबर छान लागते. तर इथे आपण 2 टेबलस्पून तेल तापवलेलं आहे आणि 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे तडतडू द्यायचेत. हे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालती आहे मी इथे, 1/2 चमचा हरभरा डाळ घालती आहे आणि 1/2 चमचा उडदाची डाळ घालती आहे. आणि आता या दोन्ही डाळी ज्या आहेत त्या आपण थोड्या परतून घेणार आहोत, किंचित लालसर होईपर्यंत. करपू द्यायच्या नाही आहेत, काळ्या नाही होऊ द्यायच्या, फक्त थोड्या लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे 1 ठेचा किंवा पेस्ट घालणार आहोत, हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि थोडी कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे. मी इथे कुटून घेतलेलं आहे. नंतर हे ते आपल्या तेलात फोडणीत घालून ते 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे, कच्चा वास जाईपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि हे पण थोडंसं परतून घ्यायचं आहे, पूर्ण फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे जे दुधी भोपळा जो आहे तो सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता. तर ते घालून ते सगळे या फोडणीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचेत. म्हणजे ही जी फोडणी आणि हा मसाला जो आहे तो सगळा या फोडींना लागला पाहिजे. त्याच्यासाठी आपण करून घेतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालती आहे मी इथे आणि हा ओला नारळ खवलेला आहे, मी फ्रीजरमध्ये ठेवते नेहमी करून, तो घातलेला आहे आणि तो पण आपण या फोडणीमध्ये मिसळलेल्या भाजीमध्ये मिसळून घेणार आहोत. हे मिसळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालणार, 1 भांडंभर घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, रस जेवढा पाहिजे त्याप्रमाणे. आत्ता आपण फक्त शिजण्यासाठी घालतो आहे आणि हे झाकण ठेवून 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपण हे उघडल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालती आहे मी इथे आणि 1/2 चमचा गूळ घालती आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर घालू शकता किंवा गोडसरपणा नको असेल तर स्किप करू शकता. 1/2 चमचा गुळाने गोडपणा फारसा काही येत नाही आणि आपण ह्याच्यात आंबट काही घालत नाही आहे. आणि नंतर हे सबंध परत शिजू द्यायचे, म्हणजे दुधी पूर्ण शिजेपर्यंत तेवढंच शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर इथे चमच्याने तुम्ही बघू शकता किती शिजलं आहे म्हणून, आणि तुमच्या आवडी तुम्हाला जेवढं हवं तेवढं शिजलं असेल तर. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालतो आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी इथे पुठण्याची पावडर घालती आहे, पूड. ही ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला जर रस दाटसर हवा असेल तर ही पूड घाला आणि सगळं व्यवस्थित मिसळून परत 1-2 मिनटं शिजू द्या. आता आपली दुधीची भाजी, फ्रेश मसाल्यामध्ये केलेली दुधीची भाजी तयार आहे आणि ही भाजी भात, भाकरी, भाजी, पुरी आणि चपातीबरोबर सर्व करू शकता. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.